board. I'm not worried of all overboard. You pop my head open like a cork. Pop his head open like a cork? Sinigari Anuman. Today we are going to learn the most important part of basic English grammar. General tenses of to have che samanya kaal. Vidyarthi mitrao, to have manje asne, la asne, javal asne, chakadi asne, asne. To have cha bhutkaal had hai, tisra roop hai, hadas. To have cha upyog vidyarthi mitrao lakshya thyeva. Main verb manje mukhya kriyapad tasech helping verb manje sahayakari kriyapad manunhi kela jato. Jase I have a new car. या वाक्यामध्ये हॅव हे मेन वर्ब आहे तर आय हॅव बॉट इट इन द लास्ट मंथ यामध्ये हॅव हे ऑक्सिलरी किंवा हेल्पिंग वर्ब आहे त्याने बॉटला मदत केलेली आहे तर या काळ तुम्ही हॅवचे तीन काळ आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ तर आपण वी हॅव सर उपयोग मानव आणि मानवेतर प्राणी पक्षी कीटक वनस्पती यांच्याकडे काय आहे काय नाही हे सांगण्यासाठी केला जातो पा म्हणतो आपण म्हणतो आय हॅव कार आय हॅव अ न्यू कार माझ्याकडे नवीन कार आहे तसं द काऊ हॅज फोर लेग्स काऊ हॅज फोर लेग्स देन द बटरफ्लाय हॅज ब्युटिफुल विंग्स द पिकॉक हॅज व्हेरी ब्युटिफुल फेदर्स ब्युटिफुल फेदर्स उपयोग केला जातो त्याचबरोबर आपल्याला नात्यातील व्यक्ती रिलेशन नात्यातील व्यक्ती किती आहेत हे दर्शवण्यासाठी उपयोग केला जातो म्हणजे पहा आय हॅव टू सन्स आय हॅव फोर अंकल्स आय हॅव नो डॉटर असं की नाही नात्यातील उपयोग केला जातो त्याचबरोबर आपल्याकडे कोणता गुण आहे म्हणजे मानवाकडे मानवीतर प्राण्याकडे पक्ष्यांकडे एखादा गुण आहे नाही हे सांगण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आय हॅव करेज माझ्याकडे धाडस आहे की नाही धाडस आहे आपण म्हणतो तसंच द लायन हॅज करेज सिंहाकडे धाडस असतं किंवा आहे असं म्हणतो आपण एखादा असण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला किंवा मानवेतर प्राण्यांना मानवाला एखादा आजार आहे नाही सांगण्यासाठी सुद्धा मी आपण म्हणत असतो आय हॅव फेवर मला ताप आहे आय हॅव कोल्ड अँड कप मला सर्दी पडस आहे ठीक आहे ना आय हॅव हेडॅक म्हणजे माझं मला डोकेदुखीचा त्रास आहे किंवा डोकेदुखी आहे असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो तू हॅव ते तीन काळ त्यातला प्रेझेंट टेन्स पाहू आपण इंग्रजीत वाक्याची रचना एस व्ही ओ किंवा सी असते तिथं एस व्ही सीच लक्षात ठेवायची हे सर्व करते पाहची वर्तमान काळी दोन रूप आहेत ह्याव आणि ह्याज आता हे हॅव आणि ह्याज पहा हेच लक्षात ठेवायचं तो ह्यावचा काळ प्रेझेंट टेन्स म्हणे आय हॅव वे हॅव यू हॅव यू हॅव ही हॅज सी हॅज इट हॅज दे हॅव पहा आय हॅवच म्हणायचं ही हॅजच म्हणायचं ही हॅव नाही तर ही आपण अशी वाक्य संयुक्त वाक्य बनवू शकतो हे होकारार्थी वाक्य आहे आय हॅव अ मोबाईल वी हॅव अ मोबाईल यू हॅव अ मोबाईल ही हॅज अ मोबाईल सी हॅज अ मोबाईल दे हॅव मोबाईल अशी हे घेऊनही आपण वाक्य बनवू शकतो आहे आय हॅव टू सन्स वी हॅव टू सन्स यू हॅव टू सन यू हॅव टू सन ही हॅज टू सन सी हॅज टू सन दे हॅव टू सन्स पहा इथं मी नाते सांगितले तिसरा आता गुण आय हॅव करेज वी हॅव करेज यू हॅव करेज यू हॅव करेज ही हॅज करेज सी हॅज करेज इट हॅज करेज दे हॅव करेज आता आधारामध्ये चौथं पहा आय हॅव प्युअर वी हॅव प्युअर यू हॅव प्युअर यू हॅव प्युअर ही हॅज प्युअर सी हॅज प्युअर दे हॅव प्युअर इट हॅज प्युअर सुद्धा आवर डॉग हॅज प्युअर म्हणतो की नाही तर हे सगळी होकारार्थी वाक्य आहे की नकारार्थी वाक्य तयार करताना बोलताना आपण चालतंय आय हॅव
आय हॅव नो मोबाईल म्हणू शकता, पण तुम्ही आय हॅव नॉट मोबाईल म्हणायचं नाही. इथं ह्यावे मुख्य क्रियापद असल्यामुळे या प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला काय करायचंय, डूची रूप नकारात्मक वाक्य बनवण्यासाठी करायचे वापरायचे आहे. डूची दोन वर्तमान काळी रूप डू आणि डज, डू आणि डज ही दोन रूप आहे, डू आणि डज. तर पहा, डू हे कधी वापरायचं, डज कधी वापरायचं पहा. तर डू डज करत्यानंतर ठेवून त्यानंतर नॉट लिहिलं की नकारार्थी वाक्य होतात. तसे पहा, आय डोंट हॅव अ मोबाईल, आय डोंट हॅव अ मोबाईल, वी डोंट हॅव अ मोबाईल, यू डोंट हॅव अ मोबाईल, किंवा यू डू नॉट हॅव अ मोबाईल, ही डज नॉट हॅव अ मोबाईल. डज नॉट हॅव म्हणायचं, हॅव नाही, ही डज नॉट हॅव अ मोबाईल, ही डज नॉट हॅव अ मोबाईल, दे डू नॉट हॅव अ मोबाईल. लक्षात ठेवा कशी नकारार्थी वाक्य करायचे. ही सी इट साठी ह्या डूच वर्तमान काही रूप, डज घ्यायचंय बाकीसाठी काय घेतलंय आपण, डू घेतलेला आहे. प्रश्नार्थक वाक्य करताना डूची रूप आपण सुरुवातीला घ्यायची वाक्याच्या आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. कसे होते पहा, डू आय हॅव अ मोबाईल, डू वी हॅव अ मोबाईल, डू यू हॅव अ मोबाईल, डू यू हॅव अ मोबाईल, डज ही हॅव अ मोबाईल, डज सी हॅव अ मोबाईल, डज दे हॅव अ मोबाईल, अशी वाक्य आपण करायची आहे. जशी होकारार्थी प्रश्नार्थक असतात तशी नकारार्थी प्रश्नार्थक सुद्धा कशी करायची पहा. तर डू प्लस नॉट चा फॉर्म शॉर्ट फॉर्म घ्यायचा, कसा ह्याच्या सगळ्यानंतर डू नॉट आय असं समजा, तसं आय डू नॉट हॅव अ मोबाईल, तसं डोंट आय हॅव अ मोबाईल, डोंट वी हॅव अ मोबाईल, डोंट यू हॅव अ मोबाईल, डोंट यू हॅव अ मोबाईल, डझंट ही हॅव अ मोबाईल, डझंट सी हॅव अ मोबाईल, डोंट दे हॅव अ मोबाईल, अशी असंख्य वाक्य आपल्याला विद्यार्थी मित्रांनो करता येतात. तसंच आता आपण वर्तमान काळाविषयी बोललो, तसं भूतकाळात आपल्याकडे म्हणजे कोणते गुण होते, नात्यातल्या व्यक्ती होत्या, किंवा आपल्याला कोणते आदर होते, म्हणजे सगळ्यात आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सांगण्यासाठी तुम्ही क्रियाचा भूतकाळ वापरला जातो. हॅड म्हणजे सगळ्यासाठी भूतकाळी रूप हॅड एकच आहे. आय हॅड टू सन, यू हॅड टू सन, यू हॅड टू सन, ही हॅड टू सन, सी हॅड टू सन, दे हॅड टू सन. आता लक्षात ठेवा, बाकीच्या सत्य उदाहरण अशीच बनवता येतात. नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी काय करायचं हे लक्षात ठेवा. महत्वाचा नियम किंवा डूच भूतकाळी रूप डीड आहे, हे डूच भूतकाळी रूप डीड हे कर्त्यानंतर ठेवायचं आणि नॉट लिहायचं. नकारार्थी वाक्य झालं तुमचं. कसं होतंय पहा, आय डीड नॉट हॅव, हॅव म्हणायचं, हॅड नाही, आय डीड नॉट हॅव अ मोबाईल, किंवा आय डीड नॉट हॅव अ मोबाईल, we did not have a mobile, you did not have a mobile, you did not have a mobile, he did not have a mobile, she did not have a mobile, they did not have a mobile, हे दुसरे घेऊन करू शकता तुम्ही. I did not have two sons, I have only one son, मला दोन मुले नाहीत, मला एकच मुलगा आहे, ठीक आहे ना. I have जसं आय डीड नॉट हॅव करेल, मला इतकं धाडस नाही, असं म्हणू शकतो आपण. नकारार्थी वाक्य करण्यासाठी डू चं भूतकाळी रूप डीड सुरुवातीला घ्यायचं आणि म्हणायचं, डीड आय हॅव अ मोबाईल, डीड वी हॅव अ मोबाईल, डीड यू हॅव अ मोबाईल, डीड यू हॅव अ मोबाईल, डीड सी हॅव नॉट हॅव, डीड सी हॅव मोबाईल, डीड दे हॅव मोबाईल. नकारार्थी करताना शॉर्ट फॉर्म घ्यायचा आहे, त्याच्या सगळ्यानंतर नॉट आय समजून, डिडंट आय हॅव अ मोबाईल, डिडंट यू वी हॅव अ मोबाईल, डिडंट यू हॅव अ मोबाईल, डिडंट यू हॅव अ मोबाईल, डिडंट सी हॅव अ मोबाईल, डिडंट ही हॅव अ मोबाईल, डिडंट दे हॅव अ मोबाईल, असे नकारार्थी वाक्य आपल्याला बनवता येतात. प्रश्नार्थ करतात फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळात आपल्याकडे काय असेल, काय नसेल, काय असेल का नसेल का, आपल्याकडे कोणते गुण असतील,
कोणत्या गोष्टी असतील, नात्यातल्या किती व्यक्ती असतील हे सांगण्यासाठी सगळ्याच्या बाबतीत आले. मानवाने मानवेतर प्राणी पक्षी कीटक वनस्पतीसाठी सुद्धा हे आहे. हा आता पहा आय शाल ह्या इथं टू ह्यावची दोन रूप आहेत भविष्यकाळी शाल ह्या आणि विल ह्या. कुठ आय शाल ह्या वी शाल ह्या यू विल ह्याव यू विल ह्याव ही विल ह्याव सी विल ह्याव इट विल ह्याव दे विल ह्याव. लक्षात ठेवा आय आणि विला शाल ह्याव आहे बाकीकडे विल ह्याव आहे. तर पहा आता मी काय म्हणतोय आय शाल ह्याव मोबाईल माझ्याकडे एक मोबाईल आहे. सॉरी आय शाल ह्याव मोबाईल माझ्याजवळ एक मोबाईल असेल. वी शाल ह्याव मोबाईल आमच्याकडे एक मोबाईल असेल असं आपण म्हणतो. आय विल हॅव करेज मला धाडस असेल किंवा माझ्याकडे धाडस असेल मोठा झाल्यानंतर. आय विल हॅव फिवर हा मला ताप आलेला असेल ठीक आहे ना. ऍज आय डान्सड इन द रेन आय विल हॅव फिवर कप अँड कोल्ड असं आपण म्हणू शकतो. तर हे नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी आपण करायचं ह्या शाल आणि विल नंतर नॉट ठेवायचं. नकारांती वाक्य झाली आय शाल नॉट हॅव टू सन्स वी शाल नॉट हॅव टू सन यू विल हॅव नॉट टू सन यू विल हॅव नॉट वी यू विल नॉट हॅव टू सन ही विल नॉट हॅव टू सन सी विल नॉट हॅव टू सन दे विल नॉट हॅव टू सन. हा नकारांती झाली. प्रश्नार्थ करताना ह्या शाल विला पुढे घ्यायचं आणि माग प्रश्नचिन्ह द्यायचं. कसं शाल आय हॅव करेज शाल वी हॅव करेज विल यू हॅव करेज विल यू हॅव करेज विल ही हॅव करेज विल सी हॅव करेज विल इट हॅव करेज आणि विल दे हॅव करेज. प्रश्नार्थक वाक्य झाले. इथं जर आपण शालच्या ऐवजी काय घेतलं विल घेतलं तर अर्थ बदलतो. आय शाल ह्याव 20 आय शाल ह्याव मोबाईल माझ्याकडे मोबाईल असेल. पण मी म्हणलं आय विल हॅव मोबाईल माझ्याकडे मोबाईल असेलच म्हणजे आपण ठामपणे सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो असं टू हॅवचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. इन जनरल टेन्स लक्षात ठेवा. कालचे टू बीचे 3 याच्यावर इंग्रजीमधलं 25% बोलणं अवलंबून आहे आणि पुढचे 12 काळ येण्यासाठी हे 6 काळ अत्यंत बेसिक महत्वाचे आहेत. तर असंच तुमचा इंग्रजीचा पाया पक्का करण्यासाठी इंग्रजी म्हणजे करेक्टली लिहिता येण्यासाठी आणि फ्लुएंटली बोलता येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि तुमचा या माझ्या मोबाईल नंबरला तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही शाळेचे असाल तरीही तुम्हाला जॉईन करून घेऊन तुमचा इंग्रजीचा पाया पक्का केला जाईल. थँक्यू व्हेरी मच.